राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिवरखेड प्रेस क्लबच्या वतीने आरोग्यवर्धनी येथे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी मंडप व पिण्याचे थंड पाण्याचे व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रसंगी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धीरज चव्हाण, प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपडे, ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश दुतोंडे, रवींद्र मानकर, माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक गणेश अग्रवाल, किरण सिदाने, गोवर्धन गावंडे, मनीष दाभाडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश तिलावत, कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष राऊत, सचिव जितेंद्र लाखोटिया, सहसचिव बाळासाहेब नेरकर, राजेश अस्वार, रमेश मानकर आदीजण उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत प्रेस क्लबने आरोग्यवर्धनी येथे केलेल्या व्यवस्थेमुळे लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची तापत्या उन्हापासून संरक्षण होणार असून त्यांची तृष्णा थंड पाण्याने भागवणार आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली ठाकरे व प्रियंका हिरवाडे यांनी मनोगत या प्रसंगी व्यक्त केले. तर ठाणेदार धीरज चव्हाण यांनी लसीकरणाच्या प्रसंगी केलेल्या तृष्णा शांती व उन्हापासून सावली या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी प्रेस क्लबने केलेल्या व्यवस्थेबद्दल आभार व्यक्त केले. संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.